सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। भोकरदन तालुक्यातील विजोरा शिवारात मुख्य रस्त्यालगत तलाव आहे। या तलावास 4 ते 5 ठिकाणी मोठे भगदड पडल्यानं सांडवा फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया जात आहे। याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे। तत्काळ दुरुस्ती न केल्यास येथील सर्व पाणी वाया जाण्याची भीती काही जागरूक नागरिकांनी व्यक्त केली आहे। 2013 ते 2014 पासून या तलावाच्या सांडव्याची भिंत 4 ते 5 ठिकाणी मोठे भगदड पडलेले आहे। सांडव्याची भिंत 4 ते 5 फूट उंच आहे। एकीकडे शासनाचे पाणी आडवा पाणी जिरवा धोरण असून मात्र दुसरीकडे नियोजन शून्य कारभारामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे। जिल्हा परिषदेच्या वतीने नदी नाल्यावर वनराई बंधारे तयार करून पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम सुरू आहे। मात्र येथे अडवलेले पाणी वाया जात असेल तर याला काय म्हणावे असा प्रश्न शेतकरी व ग्रामस्थांना पडला आहे। या भगदाडामुळे पाणी वाया जात असल्याने तलावातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत आहे। त्यामुळे तलाव रिकामे होऊन भीषण पाणी टंचाई निर्माण होईल असून याच धरणाला सांडव्याच्या भिंत एका बाजूने फुटल्याने लाखो लिटर पाणी दररोज वाया जात आहे। याच धरणाच्या मोठ्या भिंतीवर झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात असून यापूर्वी 2014 ला या विजोरा धरणाच्या दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती पण अद्यापही त्याची दुरुस्ती करण्यात आली नाहीये। या तलावाच्या अनेक गावांचे विहिरी अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी नेले जाते। यावर्षी 2019 ला हा धरण तुडुंब भरल्याने हे वाया जाणारे पाणी रोखावे अशी मागणी विजोरा व धावडातील परिसरातील लोकांनी केली आहे। आज आपण जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील विजोरा या धरणावर आलेलो आहे। या धरणावर कित्येक वर्षापासून हे धरण फुटलेलं आहे। इथं हे सांड फुटलेलं आहे। याच्यावर आपण इथल्या शेतकऱ्यांचे व गावातील नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेत आहोत। सर्वप्रथम पत्रकार बोराळे हरी बोराळे यांचं मनोगत व्यक्त करत नमस्कार साहेब। आज या धरणा विधोरा तालुका भोकरदन या धरणावर आपण आलेलो आहोत। या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून हे धरण खाली होतं आणि या धरणाला अद्यापर्यंत फुल भरलेलं नव्हतं पण निसर्गाच्या कृपेने ह्यावर्षी एक चांगल्या प्रकारे पाऊस आल्याने या ठिकाणी हे धरण तुडुंब भरलं आहे। तरी या ठिकाणी या धरणाची भिंत पाटाची भिंत ही बऱ्याचशा ठिकाणी पोखरलेली आहे आणि या ठिकाणी धबधब्यातून पाणी हे वाया चाललेलं आहे। अद्यापपर्यंत या ठिकाणी या भिंतीवर हे जे काही झाडवान आहेत हे झाडवानही तोडलेलं नाही आहे आणि अद्यापपर्यंत शासनानं आणि कोणताही अधिकारी या धरणावर अद्यापपर्यंत आलेले नाही आहे। तरी माझी अशी मागणी राहणार आहेत की शासनाला आणि तहसीलदार साहेब लघु पाटबंधारे विभाग आणि जिल्हाधिकारी साहेब आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझी विनंती राहणार आहे की साहेब या विजोरा तालुका भोकरदन या धरणाला आपण पाहणी करून तातडीने याची दुरुस्ती करण्यात यावी आणि हे जे जाणारं पाणी आहे ते यशप्रा ते रोखावं अशी मागणी या परिसरातून होणार आहे। नमस्कार साहेब। देवराव यांच्याशी 2 शब्द गेल्या दिवसापासून पाहतो की या धरणामध्ये पाणी नव्हतं पण यावर्षी निसर्गाच्या मुळे पाणी धरणामध्ये आलं पण हे भीतीतून पाणी खाली चाललं वाया चाललं तर हे पाण्याची बंदोबस्त व्हा अशी मला विनंती आहे। हां